तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची खरं तर प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे आणि त्यांनी तर थेट गुवाहाटीवरून झी 24 ताशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला 46 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला. तसंच आपल्या बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचाही उल्लेख त्यांनी झी 24 ताशी बोलताना केलाय. एकनाथ शिंदे झी 24 ताशी बोलत असताना नेमकं काय म्हणाले पहा. एकनाथ शिंदे थेट आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. एकनाथ शिंदेजी, काय नेमकं झालेलं आहे, का आपण असं पाऊल उचललं, समस्त महाराष्ट्राला शिवसैनिकांना प्रश्न पडला, आपली भूमिका स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्राची जनता आपल्या भूमिकेकडे कान लावून बसली आहे. आम्ही शिवसेनेचे 46 आमदार आता एकत्र आहोत आणि ही शिवसेना पक्षाची विचारधारा जी आहे हिंदुत्वाची आहे. बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यामध्ये आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे हिंदुत्वाची जी काही विचारधारा आहे ती आम्ही फॉलो करतोय आणि पुढे घेऊन जातोय. जी लोकांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामधला विचार आहे. काल मिलिंद नार्वेकर जेव्हा माझ्याकडे आले होते त्यावेळेस मी उद्धव साहेबांची माझी चर्चा झाली आणि मी त्यांना म्हणालो तुम्ही बोलणं करायला चर्चा करायला मिलिंद नार्वेकर यांना पाठवलेलं आहे, परंतु त्याचबरोबर मला गटनेत्यावरून काढण्याचं देखील काम आपण केलं, माझे पुतळे जाळण्याचं काम केलं आणि आंदोलन करण्याचं काम केलं, मला बदनाम करण्याचं काम केलं. त्यामुळे एकाच वेळेस अशी दोन एक चर्चा एकीकडे आणि आंदोलन आणि कारवाई दुसरीकडे असं होत नाही. आणि मी त्यांना म्हणालो की गेल्या अनेक काही कालावधीमध्ये आमदारांच्या ज्या काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, जे काही त्यांना अडचणी आहेत त्या बाबतीमध्ये वेळोवेळी त्यांच्या मी काणी घातलं होतं. नाही, उद्धव साहेब म्हणाले याच्यावर आपण विचार करू, निर्णय घेऊ. सध्याच्या छत्रपतींचा विचार म्हणजे